नमस्कार मित्रांनो, मराठी रेलटेलवरती आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनविषयी माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच नगर बीड परळी ह्या रेल्वे लाईनची अलाइनमेंट कशी असेल ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेली बेल आयकॉन नक्की प्रेस करा. परळी वैजनाथ हे रेल्वे स्टेशन साऊथ सेंट्रल रेल्वेच्या सिकंदराबाद डिव्हिजन अंतर्गत येतं. परळीच्या पुढे परभणी हा रेल्वे मार्ग मात्र नांदेड डिव्हिजनच्या अंतर्गत येतो, त्यामुळे ह्या ठिकाणी प्रत्येक रेल्वेला लोको रिव्हर्सल आणि बऱ्याच वेळी लोको पायलट आणि रेल्वे मॅनेजर चेंज होत राहतात. सध्या परळी वैजनाथ येथे एकूण 3 प्लॅटफॉर्म आहेत व येथील ट्रॅकचा प्रकार हा सिंगल लाईन आहे, जो की सध्या इलेक्ट्रिफाईड होत आहे. परळी ते परभणी ह्या मार्गाचे इलेक्ट्रिफिकेशन पूर्णत्वाच्या दिशेने सरकत आहे. सध्या इथे एकूण 46 ट्रेन्स थांबतात आणि एकूण 5 ट्रेन ह्या परळीवरून सुरू होत असतात, ज्या सर्व पॅसेंजर किंवा डेमू आहेत. सर्वात जवळील एअरपोर्ट म्हणजे लातूरला आहे, जे जवळपास 60 किलोमीटर आहे. त्याचबरोबर स्टेशनची रेटिंग पाहिली तर ती अतिशय उत्तम आहे. मी इथे आवर्जून सांगू इच्छितो की परभणी जंक्शन व लातूरपेक्षाही चांगली रेटिंग ह्या रेल्वे स्टेशनची आहे, खास करून स्वच्छतेच्या बाबतीमध्ये. इथून महत्त्वाच्या ट्रेन्समध्ये पाहिलं तर नांदेड पनवेल, त्यानंतर सिकंदराबाद साईनगर शिर्डी, नांदेड बेंगलोर एक्सप्रेस, औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस, नागपूर कोल्हापूर अशा बऱ्याच ट्रेन्स इथे थांबतात. तर ठीक आहे, आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, ज्यामुळे हा व्हिडिओ आपण आज बनवलेला आहे. तर पहा, नगरबीड परळी ट्रॅक प्रगतीपथावर आहे, त्यामुळे परळीच्या बाजूने थोडंफार ग्राउंड वर्क पाहायला मिळतं. त्या व्यतिरिक्त महत्त्वाचं अपडेट नाही आहे. परंतु समजा आता हा ट्रॅक परळी वैजनाथमध्ये कसा एंटर करेल व त्यामुळे परळीच्या ट्रॅकमध्ये किंवा प्लॅटफॉर्ममध्ये काही बदल करणे लागतील का ते आपण पाहूया. आपण आपल्यासमोर पाहू शकता की हे परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन आहे. एक ढोबळपणाने पाहिलं तर पूर्व पश्चिम असं हे रेल्वे स्टेशन पसरलेलं आहे. आता सध्या पाहायला गेलं तर 3 प्लॅटफॉर्म आहेत व बाकीच्या लूप लाईन आहेत. तसेच उत्तर भागात गुड्स लोडिंग अनलोडिंग फॅसिलिटीसुद्धा आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 जवळपास 3 लूप लाईन आहेत. इथून पूर्वेकडे जवळपास 200 अंतरापर्यंत परभणी लाईन आणि विकाराबाद लाईन एकमेकांना समांतर जातात व पुढे सिमेंट कारखान्याजवळ ते अलग होतात. त्या भाग सर्व ठीक आहे. आता हे पण लक्षात असू द्या की कॉर्ड लाईन वगैरे हा प्रकार इथे नियर टू इम्पॉसिबल आहे. जेव्हा आपण स्टेशनच्या पश्चिम भागाकडे जाऊ, त्या भागात एक रेल्वे ट्रॅक हा थर्मल पॉवर स्टेशनकडे जातो. तो ट्रॅक पूर्ण यू आकारामध्ये वळसा घालून TPSकडे जातो. त्या भागात थर्मल पॉवर स्टेशनवाला ट्रॅक आहे, त्याच्या यू टर्न पूर्ण करत असतो त्याच स्पॉटला नगर लाईन येऊन मिळत आहे. म्हणजे खालच्या बाजूला जास्त जागा नाही आहे, कारण त्या साईडला सिटी एरिया आहे. त्यामुळे नेमकं आता हा ट्रॅक TPSच्या लाईनला मिळतो की मग एक ओव्हरब्रिज टाकून तो प्लॅटफॉर्म नंबर 4 आणि 5 जाईल, जो की पुढे भविष्यात प्रस्तावित आहेत, हे बघणंसुद्धा महत्त्वाचं आहे. मालगाड्यांची वाहतूक असल्याने एखादा प्लॅटफॉर्म तरी एक्स्ट्रा लागेलच. मी स्वतः हा स्पॉट पाहिला आहे, ज्यामध्ये सध्या तरी ही अलाइनमेंट TPS लाईनला मर्ज होणारी आहे. टेक्निकली पाहायला गेलं तर नगर लाईन परळीमध्ये जवळपास उत्तर दिशेने एंटर करत आहे. तर आता आपणच कमेंट करा की नेमकं ह्यात आता काय काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात. तर मित्रांनो, परळी वैजनाथ हे आता स्ट्रॅटेजिकली महत्त्वाचं स्टेशन बनत आहे. स्टेशनच्या उत्तर भागामध्ये लोको शेड बनवण्याची शक्यता आहे, जे इलेक्ट्रिक शेड असू शकतं. तर मित्रांनो, भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.